भारताला स्वतंत्र मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली आहे। या स्वतंत्राचा अमृत महोत्सव निमित्त माहेश्वरी समाजातील स्वतंत्र सेनानी हे संपूर्ण विदर्भात 99 स्वतंत्र सेनानी झाले आहेत। या स्वतंत्रता सेनानीच्या कुटुंबियांना सन्मानित करण्याचा उपक्रम विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। संपूर्ण विदर्भात एकूण 99 स्वतंत्रता संग्राम सेनानी असून त्यांच्या कुटुंबियांचा या अमृत महोत्सव निमित्त सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे। तर आज गोंदिया येथील किशन गोपालजी त्रिलोकचंद्र डागा यांच्या परिवाराला देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। त्यांच्या स्वातंत्र्याला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झाले आहेत। या अमृत काळामध्ये समाजाच्या नवीन पिढीला काहीतरी आपण देणं लागतो, त्यांना एक धरोहर स्वरूप या लोकांचा उजाळा द्यावा। आता याच घराचं सांगणं झालं तर सूरज रतनजी डागा आणि किशन गोपालजी त्रिलोकचंदजी डागा या पिता पुत्रांनी त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला, जेल यात्रा भोगली, असे कितीतरी 99 लोक विदर्भ प्रदेशात आहेत। त्यांचा घरोघरी जाऊन सन्मान करणे, त्या परिवाराला उजाळा देणे आणि समाजाची प्रतिमा बाकी समाजांमध्ये उजळी करणे, किंवा 1922 पासून 18 पासून हा विदर्भ माहेश्वरी समाज हा राष्ट्रप्रेमी समाज आहे। समाज असो परिवार असो, त्याच्या आधी राष्ट्राला प्राधान्य देणारा हा समाज आहे। या निमित्ताने सगळ्या या परिवारांना सन्मानित करणे आणि त्यांच्या नवीन पिढीला त्याची ही धरोहर म्हणून राष्ट्रीय धरोहर, माहेश्वरी समाज की राष्ट्रीय धरोहर अशी उपाधी आम्ही सर्व परिवारांना देतो आहे। स्वातंत्र्य मिळाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आपण अमृत महोत्सव सुद्धा साजरा केलेला आहे आणि या अमृत महोत्सवामध्ये या स्वातंत्र्य चळवळीमध्ये माहेश्वरी समाजाने किती लोकांनी योगदान दिलेलं आहे या विदर्भ प्रदेशमधून, तर त्याची आम्ही छानबीन केली आणि 99 लोकांनी आपलं त्या चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि ते लोक जवळपास कोणी उरलेलं नाही आहे। फक्त एक महिला जी आहे ती जाजू फॅमिलीची वर्धाची, ती जिवंत आहे, ती 98 वर्षाची आहे। तर आम्ही या संघटनेतर्फे विचार केला की या परिवारांचा आपण सत्कार करायला पाहिजे, कारण का राष्ट्रप्रेम यांनी दाखवलेलं आहे। मला सांगायचं एकच आहे का, माहेश्वरी समाज हा राष्ट्रीय प्रिय समाज आहे, राष्ट्राची सेवा करतो, समाजाची सेवा करतो आणि लोकांना, गरजू लोकांना आवश्यक ती सहायता देतो आणि संघटन मजबूत व्हावं या उद्देशाने सुद्धा हा कार्यक्रम घेतलेला आहे।